नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मी सोनम काटवटे, सातारची सुगरण, या माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी एक तुम्हाला अशी झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी 4 उकडलेली अंडी, मीठ लागेल, तेल, पावभाजी मसाला आणि ही चटणी आहे घरगुती, टॅमॅटो आहे चिरलेला बारीक किंवा तुम्ही खिसून घेऊ शकता आणि आल्या लसणाची पेस्ट, 2 मोठे कांदे, कोथिंबीर आणि बटर। तर मी गॅस चालू केलेला आहे आणि तवा ठेवलेला आहे हा, आणि तो गरम होईपर्यंत हे अंडी खिसून घ्यायचे, पूर्ण खिसायचे अंडी ही बलका सगळं। मैत्रिणींनो, ही झटपट अंडा रेसिपी आहे। आपल्याला कशी गडबड असते घरात, काय करून द्यावा हा प्रश्न पडतो, तेव्हा आपण ही अंड्याची झटपट रेसिपी बनवून द्यायची। कांदा घेऊया, तवा टाकायला ठेवलेला होता, कांदा आता हा लालसर थोडा भाजून घ्यायचा, भाजत आलेला आहे, त्याच्यात आपण आल्या लसणाची पेस्ट घालूया। छोटे चमचे धुवून घातले, तव्यात मी हा का करते कारण हा लोखंडी तवा आहे आणि याच्यात केलेले पदार्थ चांगले असतात आरोग्यासाठी। आता आपण याच्यात टॅमॅटो घालून घेऊ, टॅमॅटो तुम्ही किसून जरी घातला तरी चालतो, बारीक फरक चटणी घालूया। त्याच्यानंतर पावभाजी मसाला आहे हा, थोडस असं परतच हलकं हलकं, त्याच्यानंतर याच्यात कोथिंबीर घालून घेऊया, बटर घालायचं, चमचा आहे, याला पाणी घालायची गरज नाहीये, याला आपोआप पाणी शिकत। आता आपण याच्यात हे अंड किसलेलं घालू, मंद गॅस करते, मीठ घालू, चटणीनुसार तुम्ही मीठ घालू शकता। आणि गॅस बंद करायचा,
आहे आपली अंडा झटपट रेसिपी। ही रेसिपी आपण चपाती बरोबर खाऊ शकतो किंवा पावा बरोबर खाऊ शकतो। तर मैत्रिणींनो कशी वाटली माझी अंडा झटपट रेसिपी नक्की सांगा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मैत्रिणींनो परत भेटूया आपल्या सातारची सुगरण मध्ये। तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि माझा चॅनल बघत रहा। धन्यवाद।